And I remember that we have met here, not CAP. That's why I confused with that. Maybe it must have been passing result because I had coming from sometime here. Women and child development. His dedication to improving the health infrastructure of our community is truly commendable. We welcome you, sir. Sri Ravi Naik, sir. The Honorable Minister of Agriculture, Civil Supplies, Handicrafts, his tireless efforts in advancing agriculture development and public welfare have significantly contributed to our community's prosperity. We welcome अशी प्रसंग आशिल्ली की सरकाराक इतले त्रास जावंक लागले आनी हांवें पळोवंक ना ह्या तरेचो मनीस जो कश्ट करून केन्नाय सरकारान कितें सांगलें आमकां हेजी गरज आसा तेन्ना कशी आसली परिस्थिती की अशी कठीण परिस्थिती आसली की कितें गावपाक मुश्कील जातलें आनी तेन्ना तेणी आमकां भरपूर आमकां सहकार्य करपाचो तेणी प्रयत्न केल्लो आसा आनी एकदम असो दिसता म्हणजे एकदम सादारण अशी व्यक्ती पण काम इतलें करता म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजात कसली गोष्ट कमी जावं नये म्हणून हे गोष्टी फुडें व्हरपाक तेणी आमकां खूब सहकार्य केलें आनी आमी तें विसरूंक शकना. आयज हांगा येवपाचो उद्देश एकूच आसा की म्हाजो आनी तेंचो संपर्क जे तरेचे ते काम करतात ज्या तरेचे ते काम केल्ले आसा तेंचे पुराय परिवाराक खबर आसतले की कितले त्रासांतल्यान कश्ट करून तो वयर सरला. आयज हे जन औषधी केंद्र आनी तेजे उलोवपाचे पयलीं बाब रविनायकान आमची चर्चा जाल्ली भितर हांव एक सांगूंक सोदतां फोंडेचे जनतेक की हे जे हॉस्पिटल जे हांगा उबें आहा हे हॉस्पिटल बाब रविनायकाची कल्पना आशिल्ली आनी म्हाजे वडील जेन्ना मुख्यमंत्री आशिल्ले आनी श्री रविनायक जेन्ना आमदार आशिल्ले आनी पोंडा ह्या परिसराचे तेन्ना तांकां जाय आशिल्लें की हे हॉस्पिटल ह्या तरेचें येवंक जाय पूण आमी चर्चा करतले की फावंडेशन स्टोन गेलो खंय. हांव तांकां आतां सांगता की फावंडेशन स्टोन हांव डॉक्टराक सांगलां की बेगिना बेगीन आले आतां तसोच फावंडेशन आमकां दिसपी सगळें खबर आहा तें परत लावपाचो आमचो प्रयत्न आसा कारण ही कल्पना श्री रविनायकान केल्ली तेन्ना बस स्टँडाचो प्रकल्प त्यांचे माध्यमातल्यान आयलो ते नंतर स्विमींग पुलाचो प्रकल्प तेन्नाच फावंडेशन स्टोन जाल्ले त्याच एक परिसरान एक म्हयन्या भितर आमी ते सगळे करून घेतलेले तेन्ना श्री नायकाचे लिडरशिपा सकयल. पूण सांगपाचो उद्देश इतलेच की देशाचे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आयज तेंची एक कल्पना आसा आनी सामान्य जनतेक आवटरीचे माध्यमान जायत्यो गोश्टी आमी करतात आनी आयज जेनरीक मेडिसिन्स आयज तुमी पळयल्या की जेनरीक मेडिसिन्स आनी जे कंपनी ते जेनरीक मेडिसिन्स करता हे सगळे स्टार्ट कंपनीज आसा आनी जे कंपनीचे माध्यमांतल्यान आमी ब्रँडेड जे आमी घेतात तीच कंपनी आयज जेनरीक बी व्हडल्या प्रमाणान करता. सामान्य जनतेक एक्सेसिबल मेडिकेशन मेडिसिन्स आनी एक्सेसिबल हेल्थ केअर दिवपाक देशाचे प्रधानमंत्री खूब मेहनत करता
आणि ह्याच्या खातीरच त्यांनी आता एक आउटलाईन केलेलो असा की प्रत्येक मनशाक ज्यांका कोणाक आमच्या माध्यमातल्या सरकारच्या माध्यमातल्या जे कोण जनऔषधी केंद्र चालू करपाचो त्यांचा प्रयत्न पूर्णपणे सरकारान सहकार्य करपाची गरज हा. प्लस आम्ही निर्णय घेतला सरकारान की प्रत्येक आमच्या हॉस्पिटलात प्रायमरी हेल्थ सेंटर आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर हांगा मी जागो नवे नवे आमचे इमारती येतात थंय जागो आयडेंटिफाय करून जनऔषधी केंद्र आम्ही उपलब्ध करून लोकांक जागो दिल्यार मग व्हडल्या प्रमाणात जनऔषधी केंद्र जेव्हा येतात त्यांना लोकांक ऑप्शन असता आणि हे फरक बी खूप हा आणि लोकांक त्याचा फायदो बी भरपूर जातो. आणि ह्याच तरेन आज देशभरात जितके जनऔषधी केंद्र ओपन झाले ते सामान्य जनतेक त्याचा भरपूर फायदो झालो असा. आणि केन्ना केन्ना हे आमच्या मनात वेगवेगळे विचार येतात की बाबा जनऔषधी केंद्रात आपण गेल्यार ते जेनरिक मेडिसिन हा आपण ब्रँडेड मेडिसिन घेऊक जाय पण तसे काहीच ना. आज जेनरिक मेडिसिन जे कोण करतात तीच कंपनी जे ब्रँडेड करतात तीच कंपनी हांगा तुम्ही जर पळयल्यार लिस्ट पळयल्यार तीच कंपनी जनऔषधी मेडिसिन्स हे करपाचा त्यांचा प्रयत्न व्हडल्या प्रमाणात चालला देशात. आणि मला तरी दिसता आज आमच्या गोय राज्यात आम्ही जे किती लोकां खातीर करतो आजच आम्ही निर्णय घेतला. काल आम्ही 1,00,000 ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगचे आम्ही पूर्ण आम्ही केले असा. हे सरकार जे आहे भारतीय जनता पार्टीचे सरकार त्यांचे एकूच एक हे असा की देशाच्या प्रधानमंत्रीची कल्पना त्यांची विचारधारा की आम्ही लोकां खातीर किती करूक जाय लोकांची सेवा वेगळ्या तरेन करपाचा आमचा प्रयत्न असूक जाय. काल 1,00,000 आम्ही स्कॅनिंग केले आता 1,50,000 आणि आम्ही स्कॅनिंग करतले. 30 वर्षाचे वयर HPV स्कॅनिंग आता आम्ही चालू करतले फुडल्या महिन्यातल्यान म्हणजे नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट सर्वायवल कॅन्सरचे आणि ट्राय कॅन्सरचे स्क्रीनिंग हांवें कालूच अनाऊन्स केला ते बी आम्ही पूर्णपणे फूल स्विंग आम्ही चालू करतले म्हणजे महिलांक आणि ओवरऑल पॉप्युलेशनाक वेगळ्या तरेन आम्ही सुरक्षित कसे दवरू शकता हेजेर लक्ष सरकारचे असा. हे विचारधारा कोणाची हे विचारधारा फक्त आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी सांगलेले असा. जेव्हा जेव्हा आम्ही पळयला की मन की बात पळू काय किती पळतो त्यांचा विचार वेगळ्या तरेन लोकांची सेवा कसे करूक जाय मंत्री झालो म्हणून जायना आमच्या माध्यमातल्या लोकां खातीर किती करपाक म्हणून आम्ही फुडें सरता ह्यो गोष्टी घेऊन आम्ही फुडें सरपाचा आमचा प्रयत्न असा. आज हे सुंदरशे कार्यक्रमात आज शिरोडकर आमकां सगळ्यांक आपयले आणि आज त्यांचे हे जनऔषधी केंद्र म्हाका खात्री आहा की हे जनऔषधी केंद्र हे बरे भाशेन चलतले आणि लोकांमध्ये अनेक अवेअरनेसची गरज आहे ते आमच्या माध्यमातल्या करपाचा आमचा प्रयत्न पूर्णपणे चालूच असा. आणि हा चढ वेळ न घेता तुमचे पुराय परिवार आणि तुमकां आम्ही शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडल्यान आम्ही जे माचेर बसले तुमकां शुभेच्छा आणि बरे भाशेन चलतले म्हाका खात्री आहा. आज राज्यात जायत्यो गोष्टी नवे नवे तुम्ही पळयतात पण एक गोष्ट आम्ही वेगळ्या तरेन लोकांमध्ये पावपाचो आमचा सरकारचा प्रयत्न असता. हे सरकारची विचारधारा लोकांमध्ये राहून लोकांची सेवा करपाक म्हणून आम्ही वयर सरल्या. तसेच आरोळकरान जे आमच्या खातीर केले परत एकदा उल्लेख करूंक सोदता कारण कोविडाचो वेळ असो आशिल्लो की कोण काम कोण कितेंच करपाचे परिस्थिती नाशिल्ले करपाचे म्हणजे तसे न्हू सामानूच नाशिल्ले आणि अशी परिस्थिती असली की डॉक्टरांक बी सामान देऊक जाय सगळ्यांक सामान आमकां देऊक जाय सगळ्यांक आमकां प्रोटेक्शन देऊक जाय हे सगळ्या गोष्टी आमकां सहकार्य करपाक आरोळकर सारखे व्यक्ती फुडें सरले. म्हाका दिसता फोंड्याच्या परिसरांतल्यानूच आणि मडगावचे चडशे तुमचे आमचे बरे मागपी ज्यांनी गोवा मेडिकल कॉलेजाक तेको देऊन आमकां जायते आमकां सहकार्य केले आणि आम्ही ते आम्ही कोविडाचा वेळ योग्य तरेन आम्ही ताका टक्कर देऊ शकले. इतलेच सांगून परत एकदा तुमकां सगळ्यांक तुमकां विचार आरोळकरांक शुभेच्छा त्यांच्या परिवाराक शुभेच्छा आणि हे बरे भाशेन चलते म्हणून हे खात्री आम्ही म्हाका पूर्णपणे खात्री आहा हे सांगून माझे दोन शब्द पूर्ण करता. देव बरें करूं. आणि त्याच्या खातीर आरोग्याची काळजी घेऊ आणि आरोग्याक पळोव हे आमचे दर एकले. जनऔषधी केंद्राची कल्पना म्हाका याद जाता की प्रायम मिनिस्टरान केन्ना तरी 15-16 जाहीर केल्ली आणि सामान्य मनशाक वखदां जी आसात ती कमी रेटी भितर ताका उपलब्ध जावची ह्या हेतूंतल्यान खरं म्हणजे जनऔषधी केंद्र जे आसा ते चालू झाले. आयज देशभरा भितर वेगवेगळी केंद्रां ही चालूच आसात आणि हेजी वखदां जशी आता रितीशान सांगली की वखदांय खूप सवाय असतात म्हणजे पॅरासिटामॉल जर भायर आमकां जर मेळटा असत 20-22-25 रुपयान जाल्यार हांगासर हांवें आत्ता पळयलें ते 5-10 रुपया भितर हांगासर उपलब्ध आसा. हे तो व्हडलो फरक खरें म्हणजे आयज सामान्य मनशा कडेन वखद पावपा खातीर कितें करचें पडटा हे जे आसा ते प्रायम मिनिस्टरान तेन्ना चिंतलेले आणि त्याचबरोबर हातूंत BJP आसा तुम्ही पळयला जाल्यार पळयतले भाजप म्हणून पळयला पळय त्या भगव्या रंगान आसा. सो ही जी आसा ती भारतीय जनऔषधी परियोजना जी आसा तेजे भितर दोनूय आसा प्रचारूय आसा आणि कामूय आसा. आणि प्रायम मिनिस्टरान हे जे काम केल्ले आसा तो ज्या पद्धतीन काम करता ते आमी पळयतात की सामान्य मनशा खातीर सदांच कितें ना कितें तरी नव्यो नव्यो स्किमी घेवन नव्यो नव्यो आयडिया घेवन प्रायम मिनिस्टर वता आणि जेन्ना तो वता तेन्ना तो सामान्य मनशा कडेन पावता काय ना हेंय तो पळयता.
आणि तो असेस करता. त्याच्या आधाराचेर जर आणी कितें करपा सारकें आसत जाल्यार तें करपा जाय हें लक्षांत घेवन फुडें मुखार वता. म्हाका दिसता एक आदर्श अशा पद्दतीचो एक लिडर आमच्या देशाक मेळ्ळा की जो ह्या देशांतल्या सामान्य मनशा खातीर बारीक मनशा खातीर चिंतपी ताजे खातीर काम करपी वावुरपी असो एक प्रायम मिनिस्टर आमच्या देशाक मेळिल्लो आसा. आणि त्याच्या नेतृत्वा सगळेला देश ज्या पद्दतीन प्रगती करता आणि काम करता. इवन आता आमी पळयतात की जे स्टँड्स आमी घालतात जे एनजिओप्लास्टी जाता त्यांना ते सुद्धा सवाय करपाचे, ते सुद्धा सामान्य मनशाक एफोर्डेबल कसे जाऊ शकता ह्याचो विचार प्राईम मिनिस्टरान केलो आणि ते सुद्धा त्याच्या पद्धतीन उपलब्ध करून दिले असा. सो हेल्थ फॉर ऑल ही फक्त घोषणा ना, तर हेल्थ सगळ्यांपर्यंत पावपाक जाय ह्या उमेदीतल्यान आणि ह्या एका उद्देशातल्यान खरं म्हणजे प्राईम मिनिस्टर काम करता. म्हाका दिसता की बाब येलुलकर यांनी हांगासर ही त्यांची गोंयची म्हाका दिसता ही सेकंड जनऔषधी केंद्र असा. पहिले जे असा ते मडगांव असा, बरोबर न्ही? मडगांव म्हटले तुम्ही, मडगांव असा. मडगांव जे हॉस्पीस म्हणजे आता जे सब थंयचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असा थंय पहिले केंद्र आयलं, ह्या दुसरें असा. आणि आमकां सगळ्यांक भोवमान की दुसरे केंद्र असतात पण ते आयज गोंया भितर फोंड्यान जाता हे आमकां फोंडेकारांकूय खरें म्हणजे अभिमानाची गजाल असा. म्हाका दिसता की अशा पद्दतीन सगळ्या लोकां पर्यंत हे सामान्य मनशा पर्यंत हे वखद पावपाचे काम जे असा येलुरकर फॅमिली इतली वर्सां पासून ह्या फिल्डा भितर असाच, पूण आयज जनरीक मेडिसिनाच्या निमतान ह्या डिपार्टमेंट ह्या स्टोराच्या निमतान खरें म्हणजे त्यांनी जे एफोर्डेबल मेडिसीन उपलब्ध करून दिवपा खातीर जे काम केल्लें आसा ताका लागून त्यांच्या फॅमिलीचें हांव अभिनंदन करतां. त्यांच्या हातींतल्यान एका अर्थान जनसेवा जी आसा सामान्य मनशाची ही जाता ती अशीच पद्दतीन जात रावची अशें हांव तांकां फूल फॅमिलीक शुभेच्छा दितां. ह्या कार्यक्रम म्हाका निश्चितपणान विश्वास आसा की हे स्टोर जे आसा ते बऱ्या पद्दतीन सामान्य मनशा खातीर उपलब्ध जाल्ल्या कारणान बऱ्या पद्दतीन फुडें वतलें. परत एक फावट येलुरकर फॅमिलीक शुभेच्छा दितां. त्यांनी हांगासर आपयलो ताका लागून तांचे आभार मानता. सगळ्यांक मना काळ जातल्यान देव बरें करता. जनऔषधी ह्या फार्मसी हेजें उद्घाटन आतां बाब आमचे विश्वजी राणे हेंचे हस्ते जालां आनी रितसर थंय देवली पेटोवपाचें उरल्या. आतां आमी सकयल देवून मागीर ती देवली पेटतली. पूण ऑलरेडी आयच्यान हें सुरू केलां जनऔषधी जे देशाचे प्रायम मिनिस्टर गरीब लोकां लागून देशभर असल्यो जनऔषधी फार्मासी ओपन करपाची केला देशभर सगळे कडेन. आनी गोंयांत आमकां म्हाका दिसता ही दुसरी जी आमची येलुरकर फॅमिलीन म्हणजे येलुरकर मिस्टर येलुरकर आनी तेजी कुटुंबांनी हे इनिशिएटीव घेतले. हे म्हाका दिसता हे आमचे फोंडेकाराचे फोंडे तालुकाचे लोकांचे हे सगळे तालुका लोकांची काळजी जातली आनी ते सवाय भितर मेडिसीन मेळटले. जे 20 रुपयाचे 5 रुपयांक मेळटले जे सेम म्हणजे तेच वखद पूण 20 रुपयाचे 5 रुपया मेळटले. म्हणजे इतले गरीब लोकांक हे सवाय मेळटले. हे सगळे प्रायम मिनिस्टराची आयडिया सगळी तरी देशभर लोकांक दिवपाची. आनी हे येलुरकर जे फॅमिली जे आसा हे येलुरकर फॅमिलीनी फाटी आमच्या कोरोनाच्या वेळार भयंकर म्हाका दिसता तेणी लोकांची काळजी घेतली. आमी पासून तेगे दुकानाचे वयताले तेगेली पड्डो आसतलो कोणी आनी तशें तेणी हे म्हणजे हें घेतली रिस्क घेतली. पूण आमकां सगळ्यांक आमकां फोंडे तालुक्या लोकांक सगळ्यांक हांगासर जे वखदां जे कितें जाय आमकां सगळें तेजी म्हणजे तेणी आमकां त्या वेळार हांगासर मेळून दिलें. हांव तेजो आभारी आसा कित्याक आमचे फोंडे तालुक्याच्या लोकांची काळजी घेतली आनी आतां हें हांगाय आतां परतें हे आतां हे फार्मासीन जें मेडिसीन मेळटलें तेंय लोकांक बऱ्याक पडटलें. आनी बाब आमचो विश्वजीत हे लोकांची हेल्थाची काळजी घेता तेणी घेवची आनी अशीच त्यो ह्यो आसा जेन औषधी ह्यो हे फार्मासी आमचे बाकीचे गांवांनी करच्यो कित्याक गोंयांत खुबशे गरीब लोक आसात. आनी वदोळ म्हाका आमकां सांगतालो येलुरकर की पयलूचे दिसना डॉक्टर सांगतालो दिसता म्हाका की पयलूचे दीस आतां हें जाले आनी प्रत्येक मनशाक इवन आमी म्हणटाले कश्टकरी काम करता तेका केन्ना डायबिटीज लागीं आसनाशिल्ले पूण आतां तेंकां सुद्दां हे लागीं पावल्या. म्हणजे लोकांची काळजी घेवपाची आयची गरज आसा. म्हणजे ताका लागून हे जे आमच्या हेल्थ मिनिस्टरान जे हेका आमकां ही फार्मासी दिल्या बाबा येलुरकरान जी हांगासर हे केल्ले आसा तो लोकांची काळजी घेतलो आनी आमचे गरीब लोकांची सगळे तरेची कित्याक जे 20 रुपयाचे 5 रुपया मेळटले इतले सवाय
जे हें दिल्लें आसा लोकांक आमचे देशाचे काळजी घेतले आसा ती आमी जे म्हणटा तेणे केल्या आमचे प्रायम मिनिस्टरान तेका आयुष्य लोकांचे सगळें बरें मेळटले आनी इवन म्हाका दिसता फुडले फावटी तो खुबशे मतांनी देशांक 400 वयर सीट येतले आनी परतो प्रायम मिनिस्टर देशा जातलो आनी देशाची सेवा जर करपाक तेका लोकांची संदी मेळटली. थँक्यू. जो प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र हे सेकेंड औषधी केंद्र मडगांव फर्स्ट आनी हे सेकेंड आनी हे जेनरीक मेडिसीन आमी हांगा प्रमोट करपाक आनी अवेरनेस करपाक आनी अफोर्डेबल प्रायस जे म्हाका सांग मोर देन एटलीस्ट 90% जे तेजे प्रायस कमी आसता जे नॉर्मल ब्रँडेड जे मेडिसीन आसता तेज्या पेक्षा खूब आनी जनसामान्य लोकां खातीर हे मेडिसीन इजिली अवेलेबल जावपाक जाय आनी हेच्या खातीर आमचे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर आनी ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर यांनी हे बरे इनिशिएटिव्ह घेतले आनी हांगा गोंया भितर म्हाका सेकेंड आनी जातली आनी म्हाका दिसता हेच्या खातीर आमी कॉम्प्लिमेंट करपाक जाय ऑनरेबल प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी आनी तशेंच आमचे ऑनरेबल विश्वजीत राणे मिनिस्टर फॉर हेल्थ आनी जे आमी पळयलां की आमी आमच्या ऑफिसान सुद्दां आबा कार्ड रजिस्ट्रेशन जालें आनी हे युनीक कॉन्सेप्ट आबा कार्डांतल्यान म्हाका दिसता डिजिटली तुमचें इन्फॉर्मेशन जे हिस्ट्री आसा तुमची हिस्ट्री मॅडिकल हिस्ट्री हे डिजिटली स्टोर जातले आनी म्हाका दिसता जेन्ना तुमी फस्ट टायम वतले तुमचे ते तुमचे जे हेल्थ जे तुमचे प्रिस्क्रिप्शन आसा ते फस्ट ते डावनलोड करतले स्कॅनिंग करतले आनी डिजिटली सॉफ्टवॅरान ते स्टोर करतले तेज्या नंतर म्हाका दुसरं खंयच्या हॉस्पिटल गोंया भितर थंय तुमकां ते तुजे फूल एक प्रेस ऑफ अ बटन तुमचे सगळे इन्फॉर्मेशन मॅडिकल हिस्ट्री ती अवेलेबल आसतली सो हे कितले इजी जालां आनी पयलीं आमी म्हाका सामके हें घेवन वताले प्रिस्क्रिप्शन नाल्यार ते केस पेपर घेवन वताले पूण आतां तशें जावपाक ना हें बरें कॉन्सेप्ट आनी लोकांक हें खरें बरी सुविधा जावन आयला आनी म्हाका दिसता हे थोडे हॉस्पिटलान म्हाका हांगा सगळीं हॉस्पिटलान आयला आसतले तशेंच 2-3 हॉस्पिटलान ऑलरेडी जालां आनी म्हाका दिसता हेजी गरज इवन प्रायवेट प्रॅक्टिशनर्स हांकां सुद्दां थंय सुद्दां हें जालें जाल्यार खूब बरें जातलें की हें डिजिटली स्टोर जेन्ना जाता इन्फॉर्मेशन तेंचे कडेन पावपाक जाय हेच्या खातीर म्हाका दिसता ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर हेणी इन्शुअर घेतले आसतले आनी हें जातलें आनी हें जातकीच म्हाका दिसता लोकांक खूब तेजो हेल्प जातलो आनी हांव म्हजें नांव नताशा इलोलकर आयज आमचे प्रधानमंत्री जन औषधी ही फार्मासी आमी आयज ओपन केल्ली आसा इनॉग्रेशन आसा तेंचें ही फार्मास पोंडा ह्या एरियान लोकेटेड आसा नियर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ताज्या ऑपोजीट आमची फार्मास आसा आनी ह्या फार्मासीन आमचो गोवर्मेंट आसा आमचे जे प्रायम मिनिस्टर प्रधानमंत्री आमचे मोदी जे आसा ताणें बायलां खातीर ही स्पेशल स्कीम काडिल्ली आसा बायलांक ताणें इनिशिएटीव दिल्ली आसा मुखार सरचें म्हणून आनी दुसरें म्हटल्यार आमकां ह्या स्किमीन जे कितें मेडिसिन्स आसा ते आमचे अफोर्डेबल आसा आमी लोवर रेटीन ही मेडिसिन्स आसा ते विकतात सो ह्या स्किमीचे सगळ्यांनी लाभ घेवचो आनी येवचे.